आणि पुण्यातल्या संगम गणेश मंडळाला अखेर अफजल खान वधाचा देखावा सादर करायला कोथरूड पोलिसांची परवानगी मिळाली आहे. या मंडळाकडून गणेशोत्सवात अफजल खान वधाचा देखावा सादर करण्याची परवानगी मागितली होती. कोथरूड पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत परिस्थिती बिघडू शकते असं म्हणत परवानगी नाकारली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला. परवानगी दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा गणेश मंडळानं दिला आणि त्यानंतर कोथरूड पोलिसांनी अफजल खान वधाचा देखावा सादर करायला परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी. मंदार. कविता, मनसेचे नेते माजी नगरसेवक किशोर शिंदे यांचं हे गणेश उत्सव मंडळ आहे. पुण्यातील कोथरूड भागामधलं हे संगम गणेश मंडळ आहे आणि या मंडळाला अफजल खान वधाचा देखावा सादर करायचा होता. त्यासाठीची रितसर परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याआधी असे देखावे ज्या ज्या ठिकाणी उपस्थित करण्यात आले तिथं अशी परिस्थिती निर्माण झाली होती असं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र तो मुद्दा राज्यभर चर्चेला आला. शिंदे फडणवीस सरकार हा असा देखावा सादर करायला परवानगी कशी देऊ शकत नाही असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांकडून विचारायला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची भूमिका बदललेली आहे. पुणे पोलिसांनी या गणेश मंडळाला अफजल खान वधाचा देखावा सादर करायला परवानगी दिलेली आहे. कविता, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.